सनेश्वर संस्थान शनिशिंगणापूर सभापतीमध्ये या संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी 2/11/2022 25/1/2022 आणि सातत्याने शासनाकडे दिलेल्या आहेत. माननीय सभापती महोदया, बावनकुळे साहेबांनी जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत ते विषय गंभीर आहेत. मुळात तर 1700-1800 कर्मचारी याची आवश्यकता असते ते नाही आहे, पण तेवढे कर्मचारी त्या ठिकाणी भरलेले आहेत. कुठली जाहिरात न देता मनात येईल तसे कर्मचारी भरले आहेत ही देखील वस्तुस्थिती आहे. आता यातले किती लोक काम करतात, किती करत नाही, बायोमेट्रिकचा रेकॉर्ड आहे की नाही आहे, या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील. मुळात याच्यामध्ये काही बाबतीत सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी चौकशी केली आणि एक अर्ज निकाली काढला आहे, पण एकूण सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी जी काही चौकशी केलेली आहे ही चौकशी पुरेशी आणि योग्य प्रकारे केली असं लक्षात असं दिसत नाही. ज्या प्रमाणात ही चौकशी करायला पाहिजे होती त्या प्रमाणात त्यांनी ती चौकशी केलेली नाही, आणि म्हणून निश्चितपणे सन्माननीय बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी दोन मागण्या ज्या केलेल्या आहेत. पहिले तर या संस्थांचं स्पेशल ऑडिट केलं जाईल. दुसरं, सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला पाठवून या सगळ्या तक्रारींची चौकशी त्या ठिकाणी केली जाईल. आणि आपण 2018 कायदा तयार केला आहे, शिर्डी आणि पंढरपूर प्रमाणे शिंगणापूरचं जे देवस्थान आहे त्याचा ऍक्ट दोन्ही सभागृहाने मंजूर केला आहे, परंतु तो अद्याप अस्तित्वात आलेला नाही. ते माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून लवकरात लवकर तो ऍक्ट, कारण त्याला आपला अपॉइंटेड डेट फक्त नोटिफाय करावी लागते, त्या दिवशीपासून तो कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात येतो. दुर्दैवाने तो काही येऊ शकलेला नाही, तर माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून त्याची अपॉइंटेड डेट ही लवकरात लवकर नोटिफाय करण्यात. आणि माझं म्हणणं असं आहे की जर त्याच अधिकाऱ्याने चौकशी जर बरोबर केली नसेल तर आपण त्या अधिकाऱ्यावरती पहिली कारवाई करणार का? माननीय सभापती महोदया, मी मगाशी देखील सांगितलं की सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी केलेल्या चौकशीत विसंगती आहे. कशी विसंगती आहे? एकीकडे ते हे मान्य करतात की कुठल्याही जाहिरातीविना भरती करण्यात आली आहे, आणि तरी देखील त्याला क्लीन चीट देतात. असं कसं देता येईल? आपल्याकडे नियम आहेत, जाहिरातीशिवाय भरती करता येत नाही. प्रत्येक ठिकाणचा आकृतीबंध आहे, त्याने किती कर्मचारी घ्यावे याचे निर्बंध आहेत, त्या कुठल्याही निर्बंधाचं पालन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही. म्हणूनच मी सांगितलं, आपण सांगितलं तर तशा प्रकारे सहाय्यक धर्मदाय आयुक्तांचं क्रमे कॉसे ज्युडिशियल आहे, त्याच्यावर अपील देखील होऊ शकतं, पण त्या संदर्भात धर्मदाय आयुक्तांना देखील सांगण्यात येईल की ही अशा प्रकारे चौकशी ही योग्य प्रकारे करण्यात आलेली नाही आहे, हे त्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात येईल. मुळात यातला मुद्दा हा नाही आहे की कुणाला आपल्याला विक्टिमाइज करायचा, मुद्दा एवढाच आहे की देवस्थानं आपली आस्थेची अशा प्रकारची देवस्थानं आहेत, आणि अशा आस्थेच्या ठिकाणी जर अनिर्बद्ध कारभार चालला असेल, जे बावनकुळे साहेबांनी लक्षात आणून दिलं की तुम्ही 20 कोटीचं टेंडर काढाल, 50 कोटीचं काम कराल आणि तरी काम पूर्ण होत नाही, तर हे कुठल्याच नियमात बसत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे जे विषय आहेत, आता जसं आपण सांगितलं की मागे देखील अशा प्रकारचे आरोप झाले, म्हणूनच मी असं म्हटलं की या संदर्भात एकदा उच्चस्तरीय चौकशी आपण करू या आरोपांच्या संदर्भात. त्यात जर ते आरोप चुकीचे असतील तर काही अडचण नाही, पण ते जर आरोप बरोबर असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करू. आणि स्पेशल ऑडिट आपण जर केलं तर जे बावनकुळे साहेबांनी, आता मी उदाहरण सांगतो, आता हे जे काही सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की एकच अर्ज आला म्हणून त्याला आम्ही 1 कोटी रुपये दिले. आता जाहिरात दिली होती का, अर्ज मागवले होते का, काहीच रेकॉर्ड नाही, देर इज नो रेकॉर्ड. अशा प्रकारे देवस्थानचे पैसे 1-1 कोटी रुपये कुठल्या तरी संस्थेला द्यायचे आणि त्याला यांनी जस्टिफाय करायचं की एकच अर्ज आला होता म्हणून त्यांनी दिलं, तर ते देखील चुकीचं आहे. कुठेतरी ट्रान्सपरन्सी आली पाहिजे, एवढाच या मागचा हेतू आहे. त्यामुळे मी आपल्यालाही आश्वस्त करू इच्छितो की याच्यामध्ये कोणालाही, म्हणजे मुळात बावनकुळे साहेबांची तर ओरिजिनल मागणी होती की बरखास्त करून टाका, पण मी त्यांना समजावून सांगितलं की अशा प्रकारे आपल्याला बरखास्त करता येत नाही, आपल्याला या संदर्भात जी काही चौकशी आहे त्याच्या आधारावरच पुढची कारवाई करावी लागते.
त्यामुळे ती चौकशी आपण पूर्ण करू आणि दरम्यानच्या काळामध्ये आपण कायदा केलाय. दुर्दैवाने काय झालं की 2019 मध्ये निवडणूक आल्या आणि आपण तो कायदा काही लागू करू शकलो नाही. मग राज्यामध्ये नवीन सरकार आलं, मग स्थित्यंतर झाली, असं करता करता आपला 2018 शेवटी केलेला कायदा आज 2023 तारीख संपताय तरी आपण लागू करू शकलेलो नाही. तर आता त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून त्याची अपॉइंटेड डेट ठरवू आणि त्यानुसार त्याची पुढची कारवाई आपण करू. विश्वस्तरीय न्यायासाठी हिशोब पत्रके, अंदाजपत्रके विहित वेळ दाखल करावी असे त्यांनी कुठली चौकशी केली नाही. मी तुम्हाला 18 मुद्दे पाठवतोय, तोही अहवाल माझ्याकडे आहे. परंतु माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेला जे चुकीचा अहवाल ज्याने दिलेला असेल ना त्याला पण सोडता कामा नाही. त्याने चुकीचा त्याने निकष कसे लावले, त्याने चुकीचा अहवाल कसा दिला. मुळातच आपण ज्यावेळेस परबसाहेब लेखी उत्तर देतो त्यावेळी लेखी उत्तरामध्ये जे आलेलं आहे ते सहाय्यक धर्मदा आयुक्तांच्या जो काही त्यांनी निकाल दिला त्याच्या आधारावर आपण सांगितलं. पण ज्यावेळेस मी याचं ब्रीफिंग घेतलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं की सहाय्यक धर्मदा आयुक्तांनी याची समग्र चौकशीच केलेली नाही, किंबहुना अतिशय समरी पद्धतीनं त्यांनी हे निकाली काढलेला आहे. आपण जसं म्हणालात तसं निश्चितपणे या संदर्भात, कारण हे सर्वोच्च सभागृह आहे, कायदेमंडळ आहे आणि कायदेमंडळाच्या माध्यमातून आपली अपेक्षा आहे की ज्या ज्या प्राधिकाऱ्यांना जे जे आपण अधिकार दिले आहेत ते कॉन्स्टिट्यूशन ज्युडिशियल ऑथॉरिटी असतील तरी देखील त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे, योग्य काम केलं पाहिजे. आणि म्हणून या संदर्भात लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटकडनं चॅरिटी कमिशनरला देखील अवगत करण्यात येईल की अशा प्रकारे त्यांनी देखील सूचना दिल्या पाहिजेत की इतक्या गंभीर घटनांवर समरी पद्धतीनं अशा प्रकारचा न्याय निर्णय देणं हे योग्य नाहीये. तर त्या संदर्भात आपण जसं सांगितलं की त्यांच्यावरही म्हणजे काय त्याची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात येतील. की शरी महाराज इतके पॉवरफुल आहेत की तिथे दार सुद्धा सताड उघडी ठेवावी असं ऐकलं आहे आम्ही, माहित नाही मला, आणि त्यामुळे चोऱ्याच होत नाही. तर त्यांच्या देखत त्यांच्या देवळात त्यांच्याच पुजारी त्यांच्याच व्यवस्था एवढी मोठी चोरी करतात तर शनी महाराजांची पॉवर कमी झाली का? ज्या धर्मदा आयुक्तांनी क्लीन चीट दिली त्यांची चौकशी करणार का? काही लोक आस्तिक असतात, काही लोक नास्तिक असतात. आमचं असं मानणं आहे की जब शनी महाराज की लाठी चलती आहे तो आवाज नाही होत. आम्ही मानणारे लोक आहोत, आम्ही सश्रद्ध लोक आहोत. आमचा शनी महाराजांवर विश्वास आहे, आमचा हिंदू धर्मावर विश्वास आहे, आमचा देवदेवतांवर विश्वास आहे. त्याच्यामुळे कोणाला ठेवायचा नसेल तरी काय हरकत नाही. काय बघा, शेवटी अनादिकालापासनं आपण बघितलं असेल अगदी सत्ययुगामध्ये देखील रावण झाला, द्वापर युगामध्ये द्रौपदीची साडी फेडली गेली. त्याच्यामुळे कुठल्याच युगात हे चुकलेलं नाही आहे. पण आपण जो दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, मी निश्चितपणे मगाशी परबसाहेबांनी विचारलं त्याही वेळेस सांगितलं आपल्याला थेट चौकशी त्यांची करता कदाचित येणार नाही, पण त्या संदर्भात जे धर्मदा आयुक्त आहेत यांना अवगत केलं जाईल. 18 पासून कायदा आपण केला नाही तर किमान हा 5 वर्ष नाही तर परत कोर्ट कचेऱ्या ते कोर्टात जाणार असं न होता किमान या कायद्याची अंमलबजावणी आपण कधीपासून 2 वर्षानंतर करणार का? नाही, माननीय बंटी पाटील साहेब, हा कायदा जो आहे ओव्हर रायडिंग कायदा आहे. ज्या दिवशी आपण कायद्याला अपॉइंटेड डेट देऊ आणि डेटचं नोटिफिकेशन काढू त्या दिवशीपासनं आहे ते बरखास्त होईल आणि त्या ठिकाणी जी सरकार नेमेल ती बॉडी त्या ठिकाणी तयार होईल. पण अद्याप आपण काही त्याचा निर्णय केलेला नाही, त्यामुळे जेव्हा आपण माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याची अपॉइंटेड डेट ठरवू त्यावेळेस हा विषय त्या ठिकाणी समोर येईल. त्या भ्रष्टाचाराची सगळी ही साखळी आहे. तर मगाशी जे आमचे परबसाहेब म्हणाले की उत्तरात आरोपात तथ्य नाही कसं काय येऊ शकतं, एवढं सगळं प्रथम दर्शनी दिसत आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टीची नोंद उपमुख्यमंत्र्यांनी घेतलाय, लवकरात लवकर त्या समितीचा अहवाल घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी. सभापती मोद्या, 2 महिन्यामध्ये समितीकडनं अहवाल घेऊन कारवाई करण्यात येईल. त्या कोट्यावधी रुपयाचा जो गैरव्यवहार झालाय त्याची आणि ह्या ज्या काय खासगी शिक्षण संस्था तिकडे जे कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केलाय त्याची माननीय उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ज्यांनी ज्यांनी जे जे या ठिकाणी आरोप केलेले आहेत ते सगळे चौकशी समितीकडे पाठवण्यात येतील. जे बोलले नाहीत पण त्यांच्याजवळ काही आरोप असतील तर तेही त्यांनी देऊन टाकावेत, तेही चौकशी समितीला पाठवून देण्यात येतील आणि सगळ्याची चौकशी केली जाईल.